नमस्कार मित्रांनो, आपण BAFY या अंतर्गत ह्यूमन ज्योग्राफी मानवी भूगोल या पेपरचा अभ्यास आपण या ठिकाणी करत आहोत. मित्रांनो, आपल्या यामध्ये मानवी मानव आणि पर्यावरणातील सहसंबंध या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, या ह्यूमन ज्योग्राफी मानवी भूगोलामध्ये आपण बघतो की ज्याप्रमाणे आपण पर्यावरणाचा सुद्धा अभ्यास करतो आणि मानवाचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करताना दिसून येते. जसजसा आपण भूगोलाचा विकास झाला आणि विकास झाल्यानंतर त्यामध्ये 19व्या आणि 20व्या शतकामध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले. यामध्ये या भूपृष्ठावर किंवा या पृथ्वीवरती कोण श्रेष्ठ आहे, कोण शक्तिशाली आहे, कोण सामर्थ्यवान आहे, आणि त्यामध्ये दोन मतप्रवाहामध्ये पहिला मतप्रवाह आहे तो म्हणजे पर्यावरण किंवा निसर्ग. तर या मतप्रवाहामध्ये निसर्गवाद्यांच्या म्हणण्यानुसार निसर्ग हा सर्व शक्तिशाली आहे, मानवाला तो एक मार्ग दाखवण्याचं काम करतो आणि मानवाच्या प्रत्येक गोष्टीवरती निसर्ग हा प्रभाव पडतो. या मतप्रवाहाचे अनेक शास्त्रज्ञ, ज्यामध्ये राजे असेल या शास्त्रज्ञांनी या निसर्गवादाची संकल्पना मान्य केलेली आहे. दुसरी संकल्पना होती ती मानव, की मानव श्रेष्ठ आहे असे काही शास्त्रज्ञांचं मतप्रवाह आहे. म्हणजे एका बाजूने निसर्गवाद आणि दुसऱ्या बाजूने ज्यामध्ये निसर्ग श्रेष्ठ आहे अशा म्हणणाऱ्याचा पहिला निसर्गवाद, निसर्गवाद, आणि दुसरा म्हणजे काही शास्त्रज्ञांच्या मते निसर्ग हा सर्वश्रेष्ठ नाही तर मानव हा शक्तिशाली आहे आणि मानवच हा सगळ्यामध्ये आपल्या इच्छेनुसार बऱ्याच गोष्टीमध्ये बदल घडून आणतो आणि सर्वश्रेष्ठ शक्तिशाली हा फक्त मानव आहे. आणि या मानव शक्तिशाली मानणाऱ्या जे शास्त्र मतप्रवाह आहे त्या मतप्रवाहाला संभवतावाद असे म्हटले. म्हणजे या निसर्गवादामध्ये निसर्ग शक्तिशाली आणि संभवतावादमध्ये मानव या प्रकारचे दोन मतप्रवाह या आपल्या भूगोल विषयाअंतर्गत पृथ्वीतलावरती निर्माण झालेले आहेत. आणि या दोघांच्या म्हणण्यानुसार हा प्रत्येक घटक जो आहे हा आपण कशाप्रकारे मांडलेले मुद्दे कशाप्रकारे बरोबर आहे हे दाखवण्याचं काम प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि यामध्ये आपल्याला आजचा जो मानवी मानव आणि पर्यावरणाचा सहसंबंध या ह्युमन ज्योग्राफी अंतर्गत आपल्याला या संकल्पना ज्या आहेत, निसर्गवादाची संकल्पना, संभवतावादाची संकल्पना आणि आपल्याला त्यानंतर नव निश्चयवाद स्टॉप अँड गो ह्या सुद्धा संकल्पना आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. तर ती संकल्पना आपण सुद्धा बघणार आहोत. पहिले आधी या दोन संकल्पना समजून घेतल्यानंतर आपल्याला ती संकल्पना कशा प्रकारे आहे तर त्या संकल्पनेचा सुद्धा माहिती बघणं आहे. तर मित्रांनो, पहिले बघूया की निसर्गवादानुसार यामध्ये आपण बघतो की शेती असेल तर निसर्गवाद जे मतप्रवाह आहे जे शास्त्रज्ञ आहे त्या शास्त्रज्ञानुसार असं म्हटलं जातं की तुम्हाला शेती करायची असेल तर तो निसर्गाच्या म्हणजे जो प्रभाव आहे निसर्गानुसारच त्या ठिकाणी तुम्हाला शेती करावी लागेल. शेती जिथे करायची असेल शेतीवर सगळ्यात जास्त परिणाम जो आहे ना निसर्गाचा होतो आणि कोणत्याही ठिकाणी तुम्ही शेती करू शकत नाही. निसर्ग ठरवेल त्या ठिकाणी तुम्हाला शेती जी आहे हे करावी लागेल. या ठिकाणी तुम्हाला इलन सॅम्पल जे आहे या ठिकाणी या निसर्गवादाचे जे समर्थन करणाऱ्या सॅम्पल आहे यांनी काय केलं की यांच्या म्हणण्यानुसार निसर्ग जो आहे त्या भूपृष्ठ जे आहे त्या धरती जी आहे हे एक माता आहे आणि मानव जो आहे ह्या मातेच्या याच्यातून निर्माण होतो आणि त्याचं संगोपन करणं म्हणजे मानवाचं संगोपन करणं त्याचं पालन पोषण करणं त्याला मोठं करणं किंवा त्यांना विविध सुविधा प्राप्त करून घेण्याचं काम हे कोण करतं निसर्ग करतं असं या ठिकाणी म्हटलेलं जातं निसर्गवादानुसार. दुसरं तुमचे
पीक पद्धति जी असेल तर तुम्ही पीक पद्धतीवर सुद्धा या कोणाचा निसर्गाचा हा परिणाम होतो असे या निसर्गवादाच्या मतप्रवाहानुसार म्हटले जाते. त्यानंतर तुम्ही बघता या ठिकाणी आपल्याला घरे असेल, हे घर जर आपल्याला एखाद्या ठिकाणी बांधत असेल तर प्रत्येक ठिकाणी आपण ज्या एका प्रकारचे घर बांधू शकत नाही, त्या ठिकाणी जे वातावरण असेल त्या वातावरणानुसारच आपल्याला घराचं सुद्धा निर्मिती करावी लागेल असं निसर्गवादाच्या म्हणण्यानुसार आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे उद्योग असेल, उद्योगावर सुद्धा निसर्गाचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे पोशाख, खाद्य अन्न या सुद्धा जो घटक आहे या घटकावरती सुद्धा त्यावरती काय होते निसर्गाचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे सातवा जो पॉईंट आहे रस्ते असेल, यावर सुद्धा निसर्गवादानुसार म्हणणे आहे की यानुसार या सगळ्या जे घटक आहे या सगळ्या घटकावरती एक प्रकारे या निसर्गाचा परिणाम होतो. त्यानंतर मानवाची रचना असेल, शरीराची रचना, मानवा शरीराच्या रचनेवरती सुद्धा रचना यावर सुद्धा निसर्गाचा परिणाम होतो असं या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी मतप्रवाह निर्माण झालेला आहे. परंतु या ठिकाणी दुसरी जी आपली संकल्पना आहे त्यामध्ये संभवतावाद, संभवतावादानुसार काय म्हटलं जाते की शेती आज आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी आज आपण जरी या निसर्गानुसार शेती करावी लागत असली तरी काही ठिकाणी आपण बघतो की पर्वतीय भाग आहे या पर्वतीय भागामध्ये सगळ्यात जास्त उंच सकळ मैदानी भाग हा कमी असतो आणि ज्या ठिकाणी मैदानी भाग कमी असेल तर त्या ठिकाणी शेती करणं हा थोडा जिकडीचा भाग असतो. परंतु मानवाने आपल्या कर्तृत्वाने आपल्या इच्छाशक्तीच्या आधारावरती पर्वतीय भागामध्ये सुद्धा एक प्रकारे शेतीचं शेती करण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी बघतो की बऱ्याच ठिकाणी जंगल भाग तोडून त्या ठिकाणी मानव या ठिकाणी शेती करताना दिसते. त्याचप्रमाणे आपण बघतो की पर्वतीय भागामध्ये पायऱ्या पायऱ्याची शेतीसुद्धा आपण या ठिकाणी करताना दिसून येते. म्हणजे निसर्ग हा श्रेष्ठ नाही तर मानवसुद्धा श्रेष्ठ आहे असं संभवतावाद यानुसार म्हटलं जाते. म्हणजे बघा आपण शेती या ठिकाणी बघतो की काही ठिकाणी आपण पायऱ्या पायऱ्याची शेती असेल. आता मैदानी भाग जर घेतला तर मित्रांनो पहिले पूर्वी मैदानी भागामध्ये सुद्धा शेती करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जे काही जंगल होते ते आपण मानवाने आता हे जंगल तोडून त्या ठिकाणी मैदानी भागामध्ये एक प्रकारे मोठ्या प्रमाणात शेती केली करताना आपल्याला दिसून येते. आता त्याचप्रमाणे आपण बघतो दुसरा जो पॉईंट आहे यामध्ये पिकं, आपण बघतो की प्रत्येक पिकासाठी त्या ठिकाणी हवामान हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे ज्यामध्ये आपण पाहतो की तापमान असेल, पर्जन्यमान असेल या दोन घटक प्रमुख असून पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी आपण उत्पादन हे चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आणि तापमानाच्या आधारावरती सुद्धा पिकावरती मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. जसं आपण बघतो की थंड हवामान असेल तर ह्या थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये पिकं जी आहे वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जाते. समशीतोष्ण प्रदेश असेल त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळी पिकाची पद्धत वेगवेगळी असलेली दिसून येते. उष्णकटिबंधीय भाग असेल तर त्या उष्णकटिबंधीय भागामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पिकाची लागवड केली जाते आणि त्या ठिकाणी उत्पादन घेतलं जाते. परंतु ह्या निसर्गवादाच्या म्हणण्यानुसार तुमचे जे काही ज्या ठिकाणी तुम्हाला पिकं लागवायची करायचं तर त्या ठिकाणचं हवामान त्या निसर्गाला त्या पिकावर सुद्धा परिणाम करतो असं निसर्गवादाचा म्हणणे आहे. परंतु संभवतावाद काय म्हणतात की नाही आज मानवाने आपण बघतो की ज्या ठिकाणी आपल्याला ॲपल असेल, आपण ॲपलचं स्ट्रॉबेरी असेल, ड्रॅगन फ्रूट वगैरे असेल हे काही ठिकाणी काही प्रदेशामध्येच लागवड केली जात होती. परंतु आज आपण बघतो की या व्यतिरिक्त सुद्धा आपण दुसऱ्या शीतोष्ण कटिबंधीय फळं जे आहेत समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कृत्रिम स्वरूपाचा वातावरण तयार करून या ठिकाणची सुद्धा लागवड करताना आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे आपण नवीन पद्धत जी आहे त्यामध्ये आपण बघतो की कलम करून
बऱ्याच पिकावरती कलम करून उत्पादन सुद्धा आणि वेगवेगळे पिकं सुद्धा आपल्याला घेताना दिसून येते. उदाहरणार्थ आपण बघतो की ऑस्ट्रेलियामध्ये निलगिरी झाड आहे जे आता महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सगळीकडे दिसून येते. हे त्या ठिकाणच्या वातावरणामध्ये चांगल्या जोमानं वाढणारं वनस्पती असून, परंतु आज ही वनस्पती आपण सगळ्या ठिकाणी लावताना दिसून येतो. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेशामध्ये सप्तपर्णी आणि त्रिकोणी स्वरूपाची जी वनस्पती आहे